राज्यातील निवासी डॉक्टरांच्या राज्यव्यापी बंदमध्ये सांगलीतील निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी माडनं पुकारलेल्या राज्यव्यापी बंद आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य रुग्ण आणि आंतररुग्ण सेवा बंद ठेवत शासकीय रुग्णालयासमोर डॉक्टरांनी निदर्शने केली आहेत. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटनेच्या निवासी डॉक्टरांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी यापूर्वी अनेक निवेदनं देण्यात आली आहेत, पण शासन आणि प्रशासनानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ हा बंद असून सरकारनं जर निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर या पुढच्या काळात टप्प्याटप्प्यानं सर्व विभागाचे काम बंद आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी मिरज शासकीय रुग्णालयात पुन्हा निदर्शने करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. माड प्रेसिडेंट भरत देशमुख बोलतोय. आम्ही माडनं महाराष्ट्र स्तरावर सध्या संप पुकारलेला आहे. याचे कारण बरेच आहेत, आमच्या आवेदनपत्रात ते सामील आहेत. सर्वात पहिली मागणी अशी आहे की हॉस्टेल आणि साईड रूम्स आणि डॉक्टर्स रूमची जी घाणेरडी अवस्था आता झालेली आहे महाराष्ट्रात त्याबद्दल आहे. तर आम्हाला रेसिडेंट डॉक्टर्सना हॉस्टेल्स नाही येत राहायला. एका रूममध्ये 4 ते 5 लोक राहतात. हॉस्टेलच्या भिंती पडक्या आहेत, पाणी गळत आहे. हॉस्टेलची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. सांगली सिव्हिलला प्रशासकीय मान्यता येऊन बरेच दिवस झालेले आहे हॉस्टेलसाठी, तरीसुद्धा अजून तिथे हॉस्टेलसाठी फंड आलेले नाही आहेत. तर ते लवकरात लवकर शासनानं मंजूर करावं. तसेच महाविद्यालयातील सर्व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या अनेक जागा अपुऱ्या आहेत. बरेच डिपार्टमेंटच्या अनेक जागा अपुऱ्या आहेत. तसेच SR, लेक्चरर, HOD काही काही डिपार्टमेंट्सना आमच्या इथे इमर्जन्सी मेडिसिनच्या डिपार्टमेंटला HODसुद्धा अवेलेबल नाही आहेत. तसेच SRच्या ज्या जागा आहेत 1432 जागांची पदनिर्मिती करण्याची गरज आहे, तरीही ती करण्यात येत नाही आहे. ॲक्च्युली JR3 नंतर सगळे SR म्हणजे वरिष्ठ निवासी होत असतात. बंदपत्रित सेवा जर सरकार आम्हाला कंपल्सरी करत असेल तर SRच्या जागा पण तेवढ्याच हव्यात. म्हणजे SR त्यांना कंपल्सरी काम करायला हवेत, बॉन्ड सेवेसाठी उपलब्ध हवेत. तरी सुद्धा नंबर ऑफ सीट्स फॉर द SR या खूप कमी आहेत. तरी त्यांनी लवकर वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या पदनिर्मिती जास्त कराव्यात अशी त्यांना विनंती करतो. शिक्षकांच्या जागा भराव्यात, हॉस्टेलची निर्मिती करावी. 2018 साली वाढलेला महागाई भत्ता अजूनही कुठल्याही रेसिडेंटच्या खात्यात जमा झालेला नाही आहे, तर त्यावरही सरकारनं लवकर कार्यवाही करावी. पगार सर्वत्र समान वेतन हवं आहे महाराष्ट्रात, ही एक आमची मागणी आहे. सांगली सिव्हिल आणि मिरज सिव्हिल यामधील 240 डॉक्टर्स या संपामध्ये सामील आहेत. जर हा संप सरकारने याची दखल घेतली नाही आणि मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हा संप तसाच पुढे चालू राहील आणि इमर्जन्सी सेवासुद्धा बंद पडतील. आता आम्ही फक्त बाह्य रुग्ण आणि आंतररुग्ण सेवा बंद केली आहे, तसेच डिपार्टमेंटल वर्क हे बंद केलेलं आहे. जर हा संपाचा मागण्या पूर्ण करण्यात आले नाहीत तर इमर्जन्सी सेवासुद्धा नाईलाज असतो आम्हाला मागे घेण्यात येते.